नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर सगळेजणच हसत असाल, दादा लोक, दाजी लोक, भाऊ लोक सगळेजणच हसत असाल असा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. प्रत्येक वेळी मी सांगत आले आजपर्यंत, स्त्रियांनी हे वापरावं, स्त्रियांनी हे करावं, स्त्रियांनी ते करावं. तर आजचा व्हिडिओ आहे खास पुरुषांसाठी. तर प्रत्येक जेंट्सनं, प्रत्येक दादानं, प्रत्येक दाजीनं आजचा व्हिडिओ जरूर ऐका. तुम्ही पण ऐका आणि आपापल्या पतींना, मुलांना या व्हिडिओचा उपयोग करून घेऊ शकता. पण आजचा व्हिडिओ खास आणि खास आहे पुरुषांसाठी की पुरुषांनी काय वापरावं म्हणजे त्यांचं भाग्य चमकतं. तर सगळ्यात मोठी गोष्ट, आपल्या स्त्रियांना नटा मोरडायला भरपूर गोष्टी असतात. भरपूर गोष्टी आपण कानात, हातात, नाकात, भले आजचे पुरुष बाली वगैरे घालतात, सगळं घालतात, ठीक आहे, पण तरीसुद्धा पुरुषांना घालायचे अलंकार हे कमी असतात. त्याच्यामुळं त्यांचे जे आपण बांगड्या घातल्या तर आपले इथले पॉईंट, ॲक्युफेचरचे पॉईंट आपले दाबले जातात. आपण जोडवी घालतो, आपण नथ घालतो, यावेळी आपल्याला पण पुरुषांना कमी दागिने देवानं दिलेले आहेत. त्यामुळं त्यांच्यासाठी काय खास आहे, त्या कशामुळं त्यांचं भाग्य चमकू शकतं, कशामुळं त्यांचे दिवस पालटू शकतात, कशामुळं त्यांच्यात आत्मविश्वास जागा होऊ शकतो, कशामुळं त्यांचा त्या व्यापारात वृद्धी होऊ शकते, यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आले. तो म्हणजे हातातलं कडं. प्रत्येक पुरुषाच्या हातात कडं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे काही काही जातींमध्ये, म्हणजे पंजाब वगैरे यांच्यामध्ये कड्याला किती महत्त्व आहे. गुरु नानक यांच्यामध्ये पण कडं हातात असणं ह्याला किती महत्त्व आहे शीख लोकांमध्ये. पण सगळ्यांनी कडं घालावं, सगळ्यांनी. ज्योतिषशास्त्र सांगतं प्रत्येक पुरुषाच्या हातात कडं नाही तर ब्रेसलेट हे असावंच. फक्त आपल्या राशीप्रमाणे किंवा आपल्या अडचणींप्रमाणे त्याचा वापर करावा. तर तुम्हाला मी सांगते कुणी काय वापरावं ते. पण सगळ्यात पहिल्यांदा सांगते, सगळ्यात एक नंबर कडं कोणतं असेल तर ते आहे पंचधातूचं कडं. पंचधातूमध्ये पाच धातू येतात. ते पाचही धातू आपल्या पाच तत्वांवर काम करत असतात. आपले सात चक्रांमधल्या पाच तत्वांवर तो कडा काम करतो. त्यामुळं पुरुषांनी उजव्या हातात ओरिजिनल गोष्ट लक्षात घ्या, रस्त्यावर पडलेली पंचधातूची कडी नका वापरू. ओरिजिनल जी कडी असतात ती वापरा. तर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांना चालणारं आधी सांगते आणि मग कोणत्या राशीला कोणतं चालू शकतं हे सांगते. तर सर्व 12 च्या 12 राशीच्या पुरुषांना चालतं ते म्हणजे पंचधातूचं कडं. हे कडं अतिशय उत्तम आहे. तुमचे पाचवी चक्र जागृत ठेवतं आणि तुम्हाला एक लक्झरी लाईफकडं घेऊन जातं. तुमचा आत्मविश्वास वाढवतो. जो पुरुष कडं कायमस्वरूपी हातात घालतो त्याचा, तुम्ही माझ्या मिस्टरांच्या नाणिकेच्या हातात बघितलं असेल चांदीचं कडं आहे ते, तर कायमस्वरूपी त्यांचा विश्वास, आत्मविश्वास वाढत राहतो. पंचधातूच्या कड्यानं माणसाच्या, पुरुषाच्या शरीरातल्या जे हार्मोन्स असतात आत्मविश्वासाचे ते वाढत राहतात. जे हार्मोन्स असतात दबंगगिरीचे ते वाढत राहतात. म्हणजे जे पुरुष भित्रे असतात, ज्यांना कशाची तरी भीती वाटत असती किंवा चार लोकात बोलायची भीती वाटत असती किंवा उगाच घरातल्यांनाच ते घाबरत असतात, या सगळ्या पुरुषांनी, तुमच्या कमेंट्स आहेत, मी पुरुषांसाठी का विषय घेऊन आले कारण व्हॉट्सअपला 50% पुरुष आहेत, त्यामुळे मी तुमच्यासाठी हा विषय घेऊन आले की असं ज्यांना होत आहे, कशाची पण भीती, तुम्ही धंदा व्यापार चालू करताय तुम्हाला भीती वाटते, तुम्ही काही कुठलीही गोष्ट चालू करताय तुम्हाला भीती वाटते, तर अशा वेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही हातामध्ये कडं घालणं. आणि ते सगळ्यात मोठं, सगळ्यात महत्त्वाचं कडं आहे सगळ्या राशीसाठी. काही बघायचं नाही तुम्हाला, सगळ्यांना चालेल असं. तर पंचधातूचं कडं सगळ्यांना परवडणारं कडं. फक्त ओरिजिनल घाला. उगाच रस्त्यावर पोतं टाकून बसलेल्या माणसांकडच्या कड्या, अंगठ्या असलं काही घेऊन घालू नका. दोन नंबर, दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या राशीला ते चांगलं आहे ते म्हणजे चांदीचं कडं किंवा चांदीचं ब्रेसलेट. चांदीच्या ब्रेसलेटमुळं, चांदीचं ब्रेसलेट जो पुरुष धारण करतो, चांदीचं कडं जो पुरुष धारण करतो, त्याचा शुक्रग्रह मजबूत होतो आणि तो हळूहळू लक्झरी लाईफकडे जातो. त्याच्या अंगामध्ये, म्हणजे पुरुषाला सुद्धा सौंदर्याची गरज असते. जो पुरुष चांदीचं ब्रेसलेट घालतो, चांदीचं कडं घालतो, तो पुरुष आकर्षणाच्या बाजूला जास्त झुकायला लागतो, म्हणजे आकर्षित दिसायला लागतो. आपण आपल्यासाठी बघतो स्त्रियांसाठी कुठला ग्रह आहे आकर्षित दिसायचं आहे ते, पण पुरुषांसाठी कधीतरी बोललं पाहिजे. म्हणून सांगते की चांदीचं ब्रेसलेट, चांदीचं कडं हे जे घालतात, राजा महाराजे पूर्वीपासून घालत होते, सोन्यापेक्षा सुद्धा चांदीला महत्त्व आहे पुरुषांसाठी. की शुक्रग्रह तुमचा मजबूत होईल, चंद्र मजबूत होईल, म्हणजे मानसिकता चांगली राहील. तुम्हाला परिवार सांभाळायचा असतो, तुम्हाला स्त्रिया पुरुषास जबाबदाऱ्या जरी सारख्या असल्या तरी सुद्धा पुरुषांवर जास्त जबाबदाऱ्या असतात. स्त्री 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 ही जबाबदारी जबाबदारी हे सगळीकडे आपलं हे झालेलं आहे, पण पुरुषांचा जर आतून विचार केला तर आपल्यापेक्षा जास्त जबाबदाऱ्या पुरुषांना पेलाव्या लागतात. दारुडे सोडून मी त्यांच्यासाठी बोलत नाही. कुणी कमेंट करू नका, ताई माझा नवरा दारू पितो. तर
चांदीचं या ना यामुळं चांदीच्या कड्यामुळं चांदीच्या ब्रेसलेटमुळं तुमच्यातलं पुरुषत्व वाढतं, एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते शरीरामध्ये, एक प्रकारचे दबंगगिरी निर्माण होते तुमच्यामध्ये, मी हे करू शकतो. आत्मविश्वास महत्त्वाचा काय, आत्मविश्वास, आकर्षक व्यक्तिमत्व. तुम्ही चांदीचं ब्रेसलेट चांदीचं कडं हातात घातल्यावर मनातले विचार बदलायला लागतात, तुम्हाला तुमचे ड्रेस सेन्स बदलावे वाटतात, तुम्हाला वाटतं आपण हे कपडे घालावे ते कपडे घालावे ते कपडे घालावे. यामुळं काय होतं, शुक्रग्रह मजबूत होतो आणि तुमचे दिवस पालटतात. शुक्रग्रह मजबूत झाला की पैसा आपोआप येतो, आकर्षक व्यक्तिमत्व आपोआप येतं आणि लक्झरी लाईफकडे आपलं एक एक पाऊल चालू होतं. त्यामुळं प्रत्येक पुरुषानं छोटं बाळ असल्यापासून मोठ्यापर्यंत कायम चांदीचं ब्रेसलेट नाहीतर चांदीचं कडं घालावं किंवा पंचधातूचं कडं आणि पंचधातूचं हे घालावं. आता त्यातल्या त्यात आणखीन हे सगळ्यांनी घालावं, याच्यात काही दुमत नाही आहे. कुठंही तुम्ही गेलात आणि कुठलंही पंचांग उघडलं तरी तुम्हाला हेच दिसेल. पण त्यातल्या त्यात कुठला भारी आहे तुमच्यासाठी हे बघा की एकदम हिम्मत राहते. पुरुषांना एक मस्तपैकी ही वस्तू आहे देवानं दिलेली की तुम्ही कडं घाला. तुमच्यातल्या अंगठ्या घालण्यापेक्षा सुद्धा कडं घाला. हा ज्यांना परवडत नाही आहे की बाबा आपण चांदीचं ब्रेसलेट घेऊ शकतो, चांदीचं कडं घेऊ शकतो, पंचधातूचं कडं घेऊ शकतो, या गोष्टी ज्यांना परवडत नाही त्यांनी अंगठी जरूर घाला. जे जे मी तुम्हाला सांगते ना त्याची अंगठी तरी जरूर घाला, पण घाला. पुरुषांसाठी हे महत्त्वाचं आहे, तुम्ही नक्की घाला. बघा तुम्ही तुमचं आयुष्य कसं बदलून जाईल, आयुष्य पालटून जाईल, दिवस बदलायला सुरुवात होतील तुम्ही एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी पण त्या विश्वासानं केल्या तर. आणि नुसतं कडं घालून दिवस बदलणार नाही तर त्या मुठीत तुमच्या हिम्मत पण तेवढीच पाहिजे कष्ट करायची, त्यावेळी तुमचे दिवस पलटणार आहेत. नुसतं कडं घालून नाही, कडं तुम्हाला साथ देणारे नवग्रह तुमचे खुश करण्यासाठी, तुमची पाची तत्व जागृत करण्यासाठी आणि त्यामुळं तुमचे दिवस पलटणार आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या संसारासाठी तुम्ही दोन पट जास्त कष्ट करणारे आणि समाजात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळणार आहे. हे काम करू शकतं, हे काम कडं करू शकतं तुमचा विश्वास असेल तर. जर विश्वास नसेल तर तिथं काही होऊ शकत नाही. विश्वास असेल, कर्म चांगली असतील, कष्ट भरपूर असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडणार. तर चांदी, चांदी ही वृषभ, कर्क, तुळ आणि मीन या राशीसाठी एक नंबर आहे. जर तुम्हाला पंचधातू आणि चांदीमधलं काही चॉईस करायचंच असेल तर वृषभ, कर्क, तुळ, मीन राशीच्या लोकांनी चांदीच पे करा आणि त्यांनी चांदीचं कडं जरूर घाला. दुसरी गोष्ट तांबं, तांब्याला तांब्याच्या कड्याच्या जास्त जवळ जाण्याच्यातलं माझा अभ्यास सांगत नाही की जास्त जवळ जावं तांब्याच्या कड्याच्या, कुणीच नाही म्हणजे कुणीच घालू नका. तरीसुद्धा ज्यातल्या त्यात जे घालत असतील, ज्यांना आवड असेल किंवा उष्णता तुमची कमी करायची वगैरे या प्रकारे, तर मेष, वृषभ, कन्या आणि मकर यांनी तांब्याचं कडं कधीही घालू नये. मी निवडक राशी घेऊन आलेली आहे, त्याच्यापेक्षा ज्या वरच्या राशी आहेत त्या सगळ्यांनी पंचधातू आणि चांदी वापरायची. या कमेंट करायच्या नाहीत मी या राशीचा आहे, मी कुठलं कडं वापरू. व्हिडिओ नीट बघायचा की वृषभ, कर्क, तुळ, मीन चांदीचं कडं हे तुम्हाला पंचधातूपेक्षा सुद्धा एक पायरी वर आहे, त्यामुळे तुम्ही वापरू शकता चांदीचं ब्रेसलेट चांदीचं कडं. दुसरी गोष्ट, मेष, वृषभ, कन्या, मकर यांनी तांब्याचं कडं वापरू नका, कारण तुमचा मंगळ आधीच हे असतो, त्यातनं मंगळाचंच प्रतीक आहे ते. त्याच्यामुळं हे सोडू ना, आता मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशी सोडून सगळ्या राशी तांब्याचं कडं घालू शकतात, तांब्याची अंगठी घालू शकतात. पुरुष लोकांसाठी खास आहे, महिलांसाठी हे नाही आहे. तर पुरुषांनी या राशीचे पुरुष सोडून तुम्ही हे ग्रह हे वापरू शकता, कारण बाकीच्या राशीला हा मंगळ जबरदस्त करतो, म्हणजे मंगळ वाढवतो. नाही तर या लोकांनी काढलं तर या राशीची लोक शक्यतो पहिलीच रागीट असतात. त्यात जर त्यांनी मंगळाचं कडं घातलं, तांब्याचं कडं घातलं तर त्यांचा राग संताप वाढतो, त्यांची तणतण वाढते, त्यांचा मानसिक ताण वाढतो. त्यामुळं अजिबात या राशीच्या लोकांनी तांब्याच्या कडाकडे जाऊ नका, कारण आपल्या अंगात 75% पहिलंच पाणी आहे. तांब्या पाण्याला आकर्षित करून घेतो आणि वर मंगळाचं ते आहे, त्याच्यामुळं चिडचिड वाढते पुरुषांची. तर त्या या राशीच्या लोकांनी अजिबात घालू नका, बाकी सगळ्यांनी घातलं तरी चालेल. त्याचप्रकारे जर तुम्हाला चांदी पंचधातू हे घालायचं नसेल तर मकर, कुंभ आणि तुळ राशीच्या लोकांनी चांदीचं ब्रेसलेट वापरू शकता किंवा तुम्ही लोखंडाची अंगठी वापरू शकता. लोखंडी ब्रेसलेट काही जास्त करून कोणी वापरत नाही, त्यामुळं लोखंडी ब्रेसलेट वापरलं तरी तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण शनी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहते. पण चांदी ही तुमच्यासाठी मकर, कुंभ आणि तुळ या लोकांसाठी लोखंडाबरोबरच चांदी ही तितकीच महत्त्वाची आहे. तर लोखंड घालण्यापेक्षा लोखंडाची अंगठी जरूर घाला, तुम्ही शनीची अंगठी अशी बोटामध्ये घाला, पण हातामध्ये चांदीचं ब्रेसलेट घाला. त्यावेळी तुमची आकर्षण क्षमता किती वाढते, तुमच्यातली एनर्जी किती वाढते, तुमच्यातलं अक्षरशः म्हणजे
पुरुषार्थ किती वाढतोय हे बघा तुम्ही. चांदीचं ब्रेसलेट घालून सगळ्यावर तुम्ही निरीक्षण करून बघा स्वतःचं स्वतः की एक पावर आत्म माणूस आत्मविश्वास निर्माण होतो चांदीचं कडं या राशींनी घातलं तर. पंचधातू आत्ताच सांगितलं सगळ्यांनी घाला कारण त्याच्यात सोनं तांबं चांदी पितळ शिशा आणि लोखंड असं सगळं येत असतं. याच्यामुळं हे तुम्हाला चालू शकतं, सर्वजण वापरू शकतात. नकारात्मक ऊर्जांचा नाश होतो. पंचधातू आणि अष्टधातू लक्षात घ्या, पंचधातू आणि अष्टधातू आणि चांदी ही अशी आहेत की तुम्ही सगळेजण वापरू शकता. त्यामुळं या तीनपैकी प्रत्येक पुरुषानं काही ना काही चॉईस करा आणि ते तुम्ही घालायला सुरुवात करा आणि जीवनातले बदल अनुभवायला सुरुवात करा. नाही तुमच्या जीवनात बदल झाले ना तर तुम्ही म्हणाल ते कारण होतं, कारण पुरुषांची गरज आहे इथं. तुमच्या उजव्या हाताच्या या इथल्या पॉईंटची गरज आहे इथं. कडं असणं काही नसतं, हातात घड्याळ असतं ते टिकटिक करत असतं, पण कडं असणं हे अतिशय गरजेचं आहे. तर तुम्हाला त्याच्यातनं नकारात्मक ऊर्जा तुमच्या नष्ट होतात, प्राणशक्ती तुमची वाढते, वाईट शक्ती तुमच्यापासून दूर राहते, आयुष्यामध्ये महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो, अचानक धनप्राप्ती होणं, असलेला पैसा पुरवठी येणं, कर्जबाजारातून मुक्त होणं, या गोष्टी पुरुषांनी जर चांदी पंचधातू आणि अष्टधातू ह्याचं ब्रेसलेट किंवा कडा वापरला तर तुम्ही या सगळ्यातनं मुक्ती तुमची होऊ शकते असं शास्त्र सांगतं. त्यामुळं आता अष्टधातूचं कडं शक्यतो मिळणार नाही लगेच, तरी सुद्धा आपण आणणार आहोत. तर अष्टधातूचं कडं हे जी लोकं LIC बँकिंग कमिशन एजंट ही लोकं जी असतात जिथं शेअर मार्केटिंग, त्या लोकांनी जरूर अष्टधातूचं कडं वापरावं. कारण राहू केतू तिथं तुम्हाला जर पॉवरफुल असले तर ते तुम्हाला कमिशन, तुमचा बिझनेस आहे कमिशन खाणं असं काही नाही आहे, पण त्यातनं जे लागतं शेवटी ते कमिशनच असतं. तर त्यातनं जे आपल्याला काही दोष लागतात त्याच्यातनं मुक्ती मिळते. तुमचा शेअर मार्केटचा व्यापार एकदम उसळी खातो, तुमचा कुठलाही कमिशनचा व्यवसाय LIC पासून ते सगळे कमिशनचे व्यवसाय एकदम उसळी खातात जर तुम्ही अष्टधातूचं कडं वापरलं तर. बरेच दादा लोक आहेत आपल्याकडं जे शेअर मार्केटिंगचं काम करतायत, जे LIC काम करतायत, जे कुठलं जमीन वापर दाखवणं वगैरे जी काही कामं असतात ती कामं करतायत, तर त्यांच्यासाठी अष्टधातूचं कडं हे सगळ्यात महत्त्वाचं कडं आहे. तर तुम्हाला तुमच्या कमिशन कामापासून ज्या लोकांना, मला फारशा माहीत नाही आहेत कशातनं कमिशन खातात ते, पण खातात मीन्स मिळत असेल तुम्हाला, तर ज्यांना कमिशनचे धंदे ज्यांचे आहेत त्यांनी जरूर अष्टधातूचं कडं वापरा आणि बघा की तुमची लाईफ कशी तुम्हाला पालटून देते. थोड्याच दिवसात त्याच्या असर तुम्हाला दिसायला सुरुवात होतील, पण त्यासाठी गरज आहे ती श्रद्धा सबुरी या गोष्टींची. ज्यांची श्रद्धा असेल, ज्यांचा विश्वास असेल, त्यांनी आजच्याच कडं जरूर घाला, उद्या जरूर घाला. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल, आज फक्त तुम्ही जर लेडीज लोकांनी हा व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला तुमच्या नवऱ्यांना गिफ्ट द्यायचं असेल तर लक्षात ठेवा सांगितलेल्या राशीप्रमाणे द्या. नसेल तर पंचधातू चांदी आणि अष्टधातू याचं कडं तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या भावांना, तुमच्या पतींना, कुणालाही गिफ्ट करू शकता. तर आजचा व्हिडिओ हा खास पुरुषांसाठी होता. कसा वाटला दादादाजी लोक हे मला नक्की सांगा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तुवर डाटा, बाय बाय.